कंझ्युमर सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली ग्राहकांवर भुर्दंड लादून महावितरण कंपनी आणि ठेकेदारांना लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप वीज बिल भरणार नाही कृती समितीनं केलाय. कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी झालेल्या बैठकीत हा आरोप करण्यात आला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी कृती समिती आणि महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचं आश्वासन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिलंय. वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना आज निवेदन देण्यात आलं. लॉकडाऊन काळातील 6 महिन्यांचं वीज बिल माफ करावा अशी मागणी करण्यात आली. मुख्य अभियंत्यांशी झालेल्या बैठकीत कंझ्युमर सर्व्हिस टॅक्समधील घोटाळ्यावर खडाजंकी चर्चा झाली. नवीन विद्युत कनेक्शनसाठी कंझ्युमर सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. वीज मीटर जोडण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलसाठी ग्राहकांकडून हा टॅक्स वसूल केला जातो, पण गेल्या काही वर्षात महावितरण आणि ठेकेदारांना अशा प्रकारचं मटेरियल पुरवलेलं नाही असा आरोप कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. निवासराव साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे यांनी कंझ्युमर सर्व्हिस टॅक्स घोटाळ्यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज जोडणीसाठी लागणारं साहित्य ग्राहकांनाच आणावं लागतं, मग सर्व्हिस टॅक्सचे पैसे कुठे जातात असा सवाल करण्यात आला. खरं वास्तविक कंझ्युमर सर्व्हिस चार्ज भरल्यानंतर वीज कनेक्शनसाठी लागणारं सर्व मटेरियल पुरवण्याची जबाबदारी या महावितरण कंपनीवर आहे. कंपनीकडे मटेरियल नाही असं सांगून वेळकाढूपणा करायचा आणि गिरायकाला हे पैसे हा चार्ज भरून देखील सुद्धा नवीन मटेरियल परत नवीन पैसे आणायला लावायचं आणि ह्याच्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे तो महिन्याअखेरी एम एस सी बीकडे एवढे कनेक्शन जोडली एवढा मला खर्च आला असं म्हणून तो पैसे उकळतो आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि महावितरणमधले काही अधिकारी यांचं संगणमत आहे आणि या संगणमतातून कंझ्युमर सर्व्हिस चार्जचा लाखो रुपयाचा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये उभा राहिला आहे. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल असं आश्वासन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिलं. 1 एप्रिल 2019 पासून नवीन विद्युत कनेक्शन जोडलेल्या ग्राहकांकडून माहिती घेण्यात येईल, त्यामध्ये त्रुटी किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं निर्मळे यांनी सांगितलं.